जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती। आज आपण या सगळ्या आज या फुलेवाड्यामध्ये आपण सगळीजणं जमलेले आहोत। आज क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि आपण सगळ्यांनी आज त्यांना वंदन करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालणं गरजेचं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा वेळेला की जेव्हा महिलांचं शिक्षण दुरापास्त होतं, कोणी विचार देखील करू शकत नव्हतं, त्यावेळेला महात्मांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं आणि नंतर त्यांना मुलींची शाळा काढायला सांगितली आणि समाजातल्या दुःखित वंचित शोषित दलित लोकांना शिकवायला सुरुवात केलं, ज्याला आपण भारतातली पहिली मुलींची शाळा असं म्हणू शकतो। पण या व्यतिरिक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे अनेक गुण आहेत जे आपल्याला माहिती नाही। त्या काळामध्ये लहान वयामध्ये मुलींची लग्न व्हायची आणि अनेक वृद्धांशी देखील लग्न व्हायची, त्याला जरठकुमारी विवाह म्हणायचे। आणि त्याच्यामध्ये लहान वयात लग्न झाल्यामुळे पती लवकर मरायचा आणि त्या विधवा व्हायच्या आणि विधवा झाल्यावर त्यांना वाळीत टाकलं जायचं, टाकून दिलं जायचं, त्यांच्याशी अत्यंत वाईट व्यवहार व्हायचा। क्रांतीज्योती आपण यांना अशासाठी म्हणायचं की त्यांनी क्रांतिकारकाच्या पद्धतीने यांच्यासाठी न्याय मागण्याचं काम केलं, न्याय देण्याचं काम केलं। विधवांचं केशवपण व्हायचं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मिळून सगळ्या नाभिकांचा संप पुकारला की आम्ही विधवांचं केशवपण होऊ देणार नाही। किती मोठी गोष्ट आहे। प्लेगची साथ आली, त्यावेळेला प्लेगच्या साथीमध्ये कार्य करता करता रुग्णाला घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे त्यांनी सेवा करताना सावित्रीबाई फुलेंनी बलिदान देखील दिलेलं आहे। वृद्धांच्या पुनर्वसनाचं काम, टाकून दिलेल्या मुलांचं, भारतातला सगळ्यात पहिला अनाथाश्रम जर कुठे कोणी निर्माण केला असेल तर तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे। आज देशभरामध्ये गावागावांमध्ये या दोघांचे ज्यावेळेला पुतळे बघायला मिळतात त्यावेळेला मन भरून येतं की पुण्यामधनं गेलेल्या संदेशाला आज सगळ्या देशभरामध्ये कशा पद्धतीने आदर दिला जातो आणि त्याचा सन्मान केला जातो। कार्य पूर्ण झालेलं नाही, पंतप्रधानांनी खूप मोठं काम केलेलं आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धीसारख्या योजना देऊन या देशामध्ये जो महिलांचा जन्मदर आणि जन्म झाल्यावरती त्यांचा मृत्यू हा जो दर होता पुरुष आणि महिलांचा, हा पूर्णपणे त्याच्यातली गॅप संपवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे। अनेक योजना महिलांसाठी राबवलेल्या आहेत, पण तरी देखील आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे की आजच्या दिवशी शपथ घेऊन आपण क्रांतीज्योती आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा संदेश समाजाकडे घेऊन जावा आणि मेहनत करावी, मुलींचा ड्रॉपआउट जो आहे शाळेमधला तो कमी करावा, त्या ग्रॅज्युएट होतील, पोस्ट ग्रॅज्युएट होतील आणि सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये त्या पुढे जातील हे एन्श्युअर करणं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे। जय ज्योती, जय क्रांती।